नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये. या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर या पदाच्या पाठोपाठ नांदेड महानगरपालिका जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. या नांदेड महानगरपालिकेच्या जाहिरातमध्ये स्टाफ नर्स आणि MPW तसंच MO मेडिकल ऑफिसर, तर या तीन पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. या जाहिरातमध्ये वय, शिक्षण, पात्रता इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अशा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जाहिराती या ठिकाणी सुरू राहत आहेत. याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे ते संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे. तसंच तत्पूर्वी आपली वेगवेगळ्या महानगरपालिका DMER भरतीसाठी येणाऱ्या काळामध्ये अजून ज्या जाहिराती येणार आहेत त्या जाहिरातीसाठी आपली या ठिकाणी ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. ज्या बॅचमध्ये ANM आणि स्टाफ नर्स ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही अशांसाठी लवकरच जाहिरात सुद्धा येणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये DMER साठी स्टाफ नर्स या पदासाठी तसंच नर्सिंग ऑफिसरच्या वेगळ्या एम्समध्ये जाहिराती येत असतात. त्याच्यासाठी आपली नवीन पूर्ण सिलॅबस, जेवढंही स्टाफ नर्सचा सिलॅबस आहे, ANM ला सिलॅबस कमी आहे. स्टाफ नर्सचे जेवढे टॉपिक असतील जवळपास 14 टॉपिक त्या ठिकाणी आहेत. पेड्रॅटिक नर्स, सर्जिकल नर्स, ऑपरेशन नर्स, गायकोनॉलॉजी नर्स, त्या ठिकाणी सगळ्या सिलॅबस त्या ठिकाणी आपण कव्हर करणारी अशी बॅच आपली सुरू झालेली आहे. यामध्ये सर्व लेक्चर्स, सर्व नोट्स तुम्हाला मराठीतून, सर्व नोट्स तुम्हाला इंग्रजीमधून, सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला मराठीतून, सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला इंग्रजीतून सगळ्या उपलब्ध होणार आहेत. तर याची बॅच आपण जॉईन करू शकता. आतापर्यंत 2500 आरोग्य सेविकाचं सिलेक्शन झालेलं आहे. तुमचं सुद्धा सिलेक्शन लवकर होईल. बॅचमध्ये फ्री नोट्स, टेस्ट सिरीज, ई बुक, रेकॉर्डेड लेक्चर, अनालिसिस, जुन्या प्रश्नपत्रिका, सगळे मिसिंग लेक्चर तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता. जुन्या जेवढे स्टाफ नर्सचे पेपर आहेत सगळे तुम्हाला सोल्युशन करून या बॅचमध्ये आपण देणार आहे. तर आता आपण बघूया, ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी पटापट 80 10 45 77 60 या नंबरवर संपर्क करायचा आणि डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे. तर नांदेड वाघाळा महानगरपालिकेची जाहिरात आहे. 31 तारखेची जाहिरात आली आहे. मला उशीर झाला. तर या ठिकाणी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत नागरी आयुष्यमान योजना मंदिर केंद्रासाठी या ठिकाणी हे करार पद्धतीनं या ठिकाणी या काही जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत कंत्राटी पद्धतीनं. तर लक्षात ठेवा, या जागेची ज्या जागा आहेत वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी 19 पद या ठिकाणी याची जाहिरात, पदांना मुलाखत घेण्यात येणार आहे. मात्र कंत्राटी स्टाफ नर्स यांना मुलाखत घेण्यात येणार नाही आणि कंत्राटी MPW 24 जागा तर यांना मुलाखत येणार नाही अशी जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात 1/8/2024 ते 16/8/2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी सकाळी 10:30 ते 5 वाजेपर्यंत सुट्टी दिवस सोडून तुमचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. काय करण्यात येणार आहेत? तुमचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. कधी? तर 16 तारखेपर्यंत. ज्यांना ही जाहिरात लागत असेल त्यांनी @DoubleAcademy या टेलिग्राम चॅनलवर मी ही जाहिरात टाकणार आहे. तुम्ही तेथे जाऊन डाउनलोड करायची आहे. तसंच अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आहे प्रशिक्षण हॉल, मनपा दवाखाना, जंगमवाडी लायन्स क्लब, डोळ्याचा दवाखाना, पाठीमागे जंगमवाडी, नांदेड पिनकोड या ठिकाणी तुम्ही हे अर्ज टाकू शकता. तर पदाचे नाव आहे कंत्राटी पद्धतीनं आहे. योग्य नाव, पदसंख्या, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी 19 जागा, पात्रता अनुभव पाहिजे MBBS महाराष्ट्र मेडिकलमधली, नाव नोंदणी अनिवार्य आहे, 61 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी 2 जागा ST ST1 VJ1 NTC LTD1 OBC 4 EWS 3 EWS 3 आणि ACBC 3 आणि खुला 4. तर अशी यांना 60,000 रुपये पेमेंट भेटणार आहे. नंतर आहे GNM स्टाफ नर्स, यांना GNM किंवा BSc नर्सिंग उत्तीर्ण चालेल, महाराष्ट्रमधलं नोंदणी आवश्यक. तर 59 वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. SC 2 ST 1 NTB 1 NTC 1 NTD 1 OBC 4 SCBC 3 EWS 3 आणि खुला 4. 22,000-20,000 रुपये पेमेंट भेटणार आहे. तसंच या ठिकाणी आतापर्यंत भरपूर अशा महिलांचं अभिनंदन झालेलं आहे. तुमच्या ओळखीच्या असतील सगळे बरेचसे महिला तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत. नांदेडचं पण या ठिकाणी कोण कोण सिलेक्शन झालेलं आहे. मला वाटते नांदेडचा रिझल्ट अजून बाकी आहे कारण की ते पेसामध्ये आहे. तर ती या ठिकाणी आपण बॅच जॉईन करू शकता. तसंच EWS च्या याच्या काय आहेत MPW च्या 12वी सायन्स पास पाहिजे आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग
या ठिकाणी जर तुमचं असलं किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जर कोर्स असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष वय आहे, तसंच राखीव प्रवर्गासाठी मात्र 43 वर्षापर्यंत इथं वयोमर्यादा आहे. SC-च्या 4 जागी, ST 1 जाग, NTB 1, NTC 1, NTD 1, OBC 5, SEBC 3 आणि EWS 3 आणि खुला 5, तर अशा जागा आहेत. यांना 18,000 रुपये पेमेंट भेटणार आहे. तसंच सॅनिटरी इन्स्पेक्टरची आपली ऑनलाईन लाईव्ह बॅच सुद्धा तुमच्यासाठी सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी अजून जॉईन केलं नाही त्यांनी जॉईन करून घ्या, कारण की जागा आरोग्य विभागाच्या परत येणार आहेत आणि वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा स्वच्छता निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षकच्या जागा येणार आहेत. तर प्रत्येकाने बॅच जॉईन करा, आता सुरू झालेली आहे. बॅचमध्ये नोट्स, टेस्ट सिरीज सर्व तुम्हाला दिलेले आहेत. तर यांनी काय सांगितलं, सदर पदाची निवृत्ती ही 29 जून 2025 पर्यंत असेल. नंतर वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्हाला वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखत आहे, बाकी इतर पदांसाठी अजिबात मुलाखत नाही. ठीक आहे, बाकी तुमचं जे सिलेक्शन आहे ते या गुणानुसार काढलं जाईल. प्रिपरेशन 60% असल्यास 50% प्रमाणे दिलं जाईल. तर अशी ही सगळी प्रक्रिया आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. याच्यासाठी यांनी फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, पूर्ण हा तुम्ही वाचून काढा, जेणेकरून या ठिकाणी तुमचा उपयोग होईल. हा फॉर्म माझ्यासोबत आहे, हा तुम्ही तेथे नेऊन द्यायचा आहे. सगळ्या गोष्टी आहेत त्या वेबसाईटवर संपूर्ण डिटेल्स येईल. तर या ठिकाणी हा फॉर्म दिलेला आहे महानगरपालिकेचा. या ठिकाणी तुमचं नाव, आडनाव, तुमचं प्रवर्ग, पिनकोड, होय नाही, शाळा, शिक्षण, परीक्षा सगळं तुम्हाला या ठिकाणी लिहून द्यायचं आहे. आणि तुमचं नमुना पत्र हे ते, तर हे सगळं तुम्हाला डबल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. नंबर आहे 80-10-45-77-60. किंवा ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी पटापट संपर्क करायचा आहे, कारण की बॅच सुरू झालेले नंतर उशीर झाला तर तुमचा नुकसान होणार आहे. कोर्स हा पुढे चालला जाणार आहे. लेक्चर आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सेंट्रल इन्स्पेक्टरचे सुद्धा उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.